रेणुकास किचन मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आज आपण आळूची पातळ भाजी कशी बनवायची ते बघणार आहे। खूप साधी सोपी रेसिपी आहे, चला तर मग बनवायला सुरुवात करूया। रेसिपीला सुरुवात करण्याआधी रेणुकास किचनला सबस्क्राइब करा आणि हां, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टिंग टिंग। आळूची पातळ भाजी बनवण्यासाठी सगळ्यात आधी इथे मी आळू घेतलेला आहे, स्वच्छ धुवून घेतलेला आहे। तर आपण आता हा पुढचा पोर्शन आणि पाठीमागचा पोर्शन हा काढून घेणार आहे। आणि आळू चिरताना थोडंसं तेल लावायचं हाताला, आळू हा थोडासा खाजरा असतो, तेल लावल्यामुळं खाज येत नाही, म्हणून शक्यतो तेल लावायचं। आणि हा जाडसर जो भाग आहे तो आपण काढून घेणार आहे हे अशा पद्धतीने। काढून घ्यायचा आणि मधून एक कट मारायचा अशा पद्धतीने, म्हणजे चिरायला खूप सोपं पडतं। हा जो भाग आहे तो आपण यावर ठेवणार आहे, परत एक कट मारून घ्यायचा, हा भाग आपण इथे ठेवणार आहे। परत एक मधून कट मारायचा, मधून असा कट मारायचा म्हणजे पटकन आळू चिरल्या जातो। असं दुमटून घ्यायचा आणि अशा पद्धतीने आपण कट करणार आहे। हे पहा, छान चिरल्या गेलेलं आहे। मी अशाच पद्धतीने दोन गड्डे चिरून घेतलेले आहेत। आता काय करायचं, हा पुढचा भाग आणि पाठीमागचा भाग काढून घेणार आहे हे अशा पद्धतीने। आपल्याला शिरा काढून घ्यायचे आहेत आणि बारीक असं कट करून घ्यायचं। भाजी खूप छान मिळून येते हे देठ घातल्यामुळं। अशा पद्धतीने मी सर्व आळू अगोदर चिरून घेतलेला होता। आता आपण काय करणार आहे, यामध्ये घालण्यासाठी पाणी घालणार आहे अर्धा कप। इथे मी अर्धा कप पाणी घातलेलं आहे। यामध्ये घालण्यासाठी इथे मी 3 टेबलस्पून हरभऱ्याची डाळ भिजून घेतलेली आहे आणि 3 टेबलस्पून शेंगदाणे छान असे भिजून घेतलेले 2 तास। आता आपण हे एकत्र कुकरला लावून घेणार आहे आणि 3 शिट्ट्या काढून घेणार। त्यासाठी मी एक वाटी ठेवलेली आहे, यामध्ये आपण घालणार आहे। आता आपण हे एकत्र कुकरला लावून घेणार आहे आणि 3 शिट्ट्या काढून घेणार। कुकरच्या 3 शिट्ट्या होतात आहे तोपर्यंत आपण भाजीला घालण्यासाठी हिरव्या मिरचीचं वाटण तयार करून घेऊया। हिरव्या मिरचीचं वाटण तयार करण्यासाठी इथे मी 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, 1 टेबलस्पून जिरं, 6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। तुम्ही इथे कमी जास्त प्रमाण करू शकता। थोडीशी कोथिंबीर आणि मीठ, तर हे सर्व आपण एका खलबत्त्यामध्ये घालणार आहे। जिरं, लसूण, कोथिंबीर आणि थोडंसं मीठ, अर्धा टेबलस्पून मीठ, म्हणजे पटकन वाटले जाईल। तर आपण हे जास्त बारीक असं करायचं नाही आहे, थोडंसं जाडसरच राहून द्यायचं। हे पहा, छान असं वाटून झालेलं आहे, थोडं जाडसरच ठेवलेलं आहे मी, चव खूप छान लागते। हे पहा अशा पद्धतीचं। आता हे काढून घेऊया। वाटण काढून घेतलेलं आहे, आपण आता कुकर चेक करूया।
कुकरच्याही 3 शिट्टे झालेले आहेत आणि कुकरही थंड झालेला आहे. आपण आता भाजी काढून घेऊया. भाजी काढून झालेली आहे. शेंगदाणे आणि डाळ काढून घेऊया आणि भाजी छान अशी घोटून घ्यायची. एक जीव घ्यायची करून. आता यामध्ये 2 टेबलस्पून बेसन. बेसन घातल्यामुळे भाजी छान मिळून येते. चिंच अगदी थोडीशी. 2 टेबलस्पून गूळ. तर इथे तुम्ही गूळ आणि चिंचेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर तुम्ही इथे चिंचच्या ऐवजी लिंबाचा रस घातला तरी चालेल किंवा आमचूर पावडर घातली तरी चालेल. आता यामध्ये आपण जे शेंगदाणे आणि हरभऱ्याची डाळ आहे ती घालणार आहे. हे सर्व एकत्र घालून द्यायचं आणि एक जीव घ्यायचं करून. बेसन छान मिक्स करून घ्यायचं. छान असं मिक्स करून झालेलं आहे. इथे तुम्ही शेंगदाण्याच्या ऐवजी शेंगदाण्याचा कूट घातला तरी चालेल. आपण आता फोडणी देऊन घेऊया. त्यासाठी एका कढईमध्ये 1 पळी तेल. फोडणीसाठी तेल छान गरम झालं की आपण जिरे मोहरी घालणार आहे. तेल छान गरम झालेलं आहे. मोहरी घालूया. 1 टेबलस्पून मोहरी. मोहरी छान तडतडली की जिरं घालायचं. 1/2 टेबलस्पून जिरं. हिंग. चिमूटभर हिंग. 1/2 टेबलस्पून हळद. आणि आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे हिरव्या मिरचीचं ते घालणार आहे. हे मिक्स करायचं. परतून घ्यायचं छान तेलामध्ये. आता आपण यामध्ये भाजी घालणार आहे. 1/2 कप पाणी. हे मिक्स करायचं. मीठ घालूया. आपण अगोदरही वाटण करताना मीठ घातलेलं आहे त्यामुळे चवीनुसार घालायचं. मिक्स करायचं. आपण आता 5 मिनिटं झाकून ठेवणार आहे भाजी शिजण्यासाठी कमी गॅसवर. 5 मिनिटं झालेले आहेत. आपण चेक करूया. हे पहा भाजीचा कलर चेंज झालेला आहे. मस्त एकदा हलवून घेऊया. तर आपण जे बेसन घातलेलं होतं भाजीमध्ये तेही छान शिजलेलं आहे. तुम्ही ही भाजी भाकरी चपाती किंवा भातासोबतही खाऊ शकता. मस्त अशी लागते. आपण आता सर्व्ह करून घेऊया. आळूची भाजी सर्व्ह करून तयार झाली आहे. नेहमीप्रमाणे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.